नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. बोर्ली पंचतंत्र दिवे आगार मार्गावर भीषण अपघात झाला. कार चालकानं मद्यधुंद अवस्थेत रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चेन्नामेंदा झालाय. नदीम खान राहणार बोर्ली पंचतन हे आपली रिक्षा घेऊन बोर्ली पंचतनच्या दिशेनं जात असताना कार चालक अशोक आमलेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मद्यधुंद अवस्थेत कार चुकीच्या दिशेनं येऊन समोरील रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत कारनं रिक्षाला सुमारे 50 मीटर अंतरावर फरफटत नेलं. अखेर मोठ्या झाडावर धडकून रिक्षा पलटी झाली. यामध्ये रिक्षा चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे पुत्र स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. महायुती सरकारमध्ये तटकरे सामील झाल्यापासून हा त्रास वाढलाय असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केला आहे. बबलू सय्यद पुढे म्हणाले की खासदार तटकरेंच्या गोड बोलून काटा काढण्याच्या राजकारणाला कंटाळून मी भाजपात आलो, मात्र येथेही खासदार तटकरेंनी भाजपशी सलगी वाढवली आहे, त्यामुळे मी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे. उरण तहसील कार्यालय आणि उरण पोलीस ठाण्यालगत असलेली इमारत खंडर बनली आहे, त्यामुळे तिथे उंदीर, घुशी, विंचू, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या जनतेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली उरण तहसील कार्यालयालगत असणाऱ्या इमारतीमध्ये इंग्रज राजवटीत शासकीय कार्यालयाचं कामकाज सुरू होतं, मात्र त्यानंतर तेथील कामकाज बंद असल्यामुळे इमारत मोडकळीस येऊन बंद स्थितीत आहे. इमारतीचे दरवाजे खिडक्या नाहीशा झाले असून आजूबाजूला घाणीचं साम्राज्य पसरलंय. उरणमधील ऑल कार्गो या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ खोपटा कोपरोली या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नॅशनल हायवे इंडिया अथॉरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी अपघाताची वाट न पाहता हा रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे इंडिया अथॉरिटी यांच्या दुर्लक्षितपणामुळे करोडोंचा निधी खर्च करून आजही या रस्त्याची दुरवस्था झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. प्रशासन पातळीवरून बैठकीत झालेल्या काही निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. संघटनेच्या उपोषण नोटीसमधील मागण्यांवर प्रशासन शासन पातळीवर घेतलेल्या निर्णयाची 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. हे बेमुदत उपोषण आगार पातळीवर सुरू करण्यात आलं असून या उपोषणाची प्रशासनानं गंभीर दखल न घेतल्यास होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आला आहे. कर्जत शहरातील विठ्ठलनगरमधील वृंदावन हेरिटेज सोसायटीच्या 3 मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 301 मध्ये आग लागली. या आगीत मोठा स्फोट झाला असल्याचं परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आलं. या आगीमध्ये वयोवृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा नातू भाजले आहेत. घरातील वस्तूंचं देखील नुकसान झालंय. जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. इमारतीतील नागरिकांनी आणि शेजारी राहणाऱ्या इतर तरुणांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली आहे. अभियांत्रिकी परीक्षा JEE मध्ये खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सुवर्ण कामगिरी केली आहे. या विद्यालयातील अक्षर डागा या विद्यार्थ्यानं तब्बल 99.94% गुण प्राप्त करत नवी मुंबई टॉपर होण्याचा सन्मान मिळवला आहे. 30 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवलेत आणि त्यामधील 6 विद्यार्थ्यांनी 99%पेक्षा जास्त गुण मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती जिल्हा रायगड आयोजित महाराष्ट्र पोलीस रायगड तसंच माणुसकी प्रतिष्ठान जित नगर यांच्या सहयोगाने संकल्प नशामुक्तीचा एक पाऊल नशामुक्तीच्या दिशेनं या संकल्पनेवर आधारित प्रभात फेरी आणि पोस्टर्स प्रदर्शन कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. हा कार्यक्रम अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या आणि नशेकडे वळलेल्या व्यक्तींना अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी, त्यांना समाजात एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आला होता. रायगड जिल्हा हा कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे.
परंतु माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील तळवटकर या दोन शेतकरी बंधूंनी तालुक्याचं नाव उंचावलंय. तैवान देशातील कलिंगडाच्या निरनिराळ्या जातीचे यशस्वी उत्पादन घेऊन त्यांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक केले आहे. यामध्ये त्यांनी जन्नत, आरोही आणि विशाला या कलिंगडाची लागवड केली होती. यापैकी आरोही जातीचं कलिंगड बाहेरून हिरवं तर आतून पिवळ्या रंगाचं असतं. हे कलिंगड साखरेसारखं गोड असल्याने त्याला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आई वाकडाई मातेच्या मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी महोत्सव पार पडला. यावेळी माणगाव तालुक्यातील बहुसंख्य पटनोंदणी आणि 100% उपस्थिती असणाऱ्या रायगड जिल्हा परिषद शाळा उते खोलवाडीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. यामध्ये इयत्ता 3रीचा विद्यार्थी गौरव मोरे यांनी भगवान श्रीराम यांची वेशभूषा तर आराध्या गोरेगावकर हिनं सीतामाईची वेशभूषा केली होती. या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका शमिका अंबुर्ले, शिक्षिका विनया जाधव, ज्येष्ठ शिक्षिका नंदिनी वाले, स्नेहल उतेकर यांनी शाबासकी दिली. पनवेल तालुका विधी सेवा समिती, बार असोसिएशन, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं 34व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कार्यशाळेचं आयोजन चांगू काना ठाकूर महाविद्यालय पनवेल येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान पनवेल जिल्हा न्यायाधीश शिंदे यांनी भूषवलं. गती, मती आणि नीती याचं भान ठेवून तरुणाईनं पुढे वाटचाल करावी या आशयाचं मनोगत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं. सहदिवाणी न्यायाधीश माननीय सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या ओघवत्या वाणीनं मंत्रमुग्ध केलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.